मी दिलीप सुरवस आहे, राहणार मुक्काम पोस्ट होडगी गाव, तालुका दक्षिण जिल्हा सोलापूर। माझ्या शेतीचा या बिर्ला सुपर सिमेंट कंपनीच्या डस्टमुळे शेतीचं आणि पिकाचं इथं मजुरांचं सगळ्यांचं त्रास जास्त व्हायला या डस्टमुळे, आणि जास्तीत जास्त पिकाचं डस्टमुळे मजूर वर्ग मिळेना ती आणि पूर्ण पिकाचं नुकसान व्हायला लागलं आहे, आणि ह्या डस्टमुळे पिकाच्या उत्पन्नावरही जास्त परिणाम व्हायला लागलं आहे, आणि पिण्याचं पाणी म्हणा हे राहायला लोकवस्तीच्या ह्याच्यामुळे ह्या डस्टमुळे त्रास व्हायला लागला। काय तुम्ही तक्रार केली? हां, तरी माझ्या कंपनीनं वेळोवेळी मी तक्रार करायला लागलं आहे, तरी या कंपनीनं या तक्रारीचा विचार करून काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे, आणि माझ्या एखाद्या गरीब शेतकऱ्याला काहीतरी न्याय मिळवून द्यायला पाहिजे। अन्यथा काय पुढची भूमिका? हां, अन्यथा मी पुढं प्रदूषण कार्यालय आणि पुढं मुख्यमंत्र्यालाही तक्रार करायची माझी तयारी चालू ठेवा लागलो मी, आणि तरी त्याच्या अगोदर कंपनीनं काहीतरी निर्णय घ्यावा ही माझी इच्छा आहे। काय किती नुकसान होतं वर्षाला तुमचं? हां, वर्षाला जवळजवळ 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान व्हायला लागलं या डस्टमुळं। मी प्रदीप काशिनाथ सर्वस आहे, राहणार ओटगी गाव। माझी शेती बिर्ला सिमेंट फॅक्टरी लगत आहे, आणि आमची शेती बिर्लाच्या अगोदरपासून आहे, तर प्रत्येक पीक कुठलंही नुकसानीचंच आहे, आणि आम्ही वेळोवेळी त्यांना वारंवार सांगूनसुद्धा आमची दखल घेतलेली नाही, तरी कुठलंही पीक यशस्वी नाही। वैरणसुद्धा जनावर खात नाही, तिथे गवत असू द्या कडापासून द्या, हां, फॅक्टरीमुळं त्याच्या डस्टमुळं पूर्ण कुठलंही पीक नुकसानीचंच आहे सर, आणि त्यामुळे शेतकरी कुठले मजूर येत नाहीत, आणि आता आम्ही जर शेतात येऊन बसलं तर अंग सगळं आमचं डस्टमुळं कपडे हे सगळं पांढरं शिपट होतं आहे, आणि अंग खांजवणे असं प्रकार होत आहे, तरी कंपनीनं काहीतरी योग्य पर्याय तर शोधायला पाहिजे, नाही तर शेतकऱ्यासाठी काहीतरी न्याय मिळवून द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं। माझं नाव चैतन्य सुरवसे आहे, आमची शेती बिर्ला कंपनी यायच्या आधीपासून आहे। बिर्ला कंपनी 1993 आलेली आहे,
तेव्हापासून वारंवार कंपनीला लेखी पत्र देऊन तक्रार करून सुद्धा कंपनीने काय दखल घेत नाही आहे. जे कोणतंही पीक गेली तर ते सगळं नुकसानमध्येच आहे. जवळ वर्षाला 1-1.5 लाख रुपये नुकसानमध्येच आहे. आम चुलत्याचंही नुकसान व्हालं आहे, स्वतः वडिलांचंसुद्धा नुकसान व्हालं आहे, वडिलांच्या शेतातसुद्धा. आणि इथं या नुकसानीमुळं मजूरसुद्धा कामाला यायला नको म्हणाले. त्यांच्या शरीरावर त्रास व्हालेला आहे. पिकांचं तर होतं आहेच, कंपनीने याच्यावर काय तर ठोस निर्णय घ्यायला पाहिजे, नाहीतर आम्हाला वार्षिक नुकसान भरपाई तर द्यायला पाहिजे. ही अशी आमची शेतकऱ्यांची इथं विनंती आहे. अन्यथा काय करणार तुम्ही? नाही, अन्यथा आम्ही कंपनीच्या गेटवर आत्मदहनाचा इशारा देत आहोत. कशासाठी? काय नुकसान भरपाई तर द्यायला पाहिजे, त्यासाठी आम्ही आत्मदहनाचा इशारा देणार आहोत. काम घेतच काम. नाव सांगा. दरापा केदारी मोठे. हां, राहणार राव. कुठं कामाला तुम्ही? हे तर हिंचेच पप्पा. नाव काय? सुरवास. दिलीप सुरवास. काय अडचण काय फॅक्टरी तुम्हाला? फक्त काय धूळच फक्त, दुसरं काय अडचण आहे? जे धूळ आहे असं नाकात तोंडात पिकावर जाते ते सगळे. ते बघा आपले कान मुग नाकात सगळे शिरते ते असं. त्याच्यामुळे एवढं दुसरं दुसरं काय त्याचे पिकाचं नुकसान होते का? बाय पिकाचं बी नुकसान होणारच की होत नाही कसं? पिकावर बी नुकसान होणारच की. काय होतं पिकाला? पिकाला पडल्यावर ते फुल त्याच्यात गरम होते. ते फूल गरम झाल्यानंतर ते फूल गळणारच की ते सिमेंट पडल्यावर त्याच्यावर.